नमस्कार सर्वांना, मी वर्षा, वर्षा बेडिस्क्र कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण खापरावरील पुरणपोळी कशी बनवायची ते पाहतो. तर तुम्ही बोलणार आता की मध्येच पुरणपोळी का? तर जिभेचे चोचले शेवटी आणि ते पुरवावेच लागतात. तर झटपट होणारी अशी ही रेसिपी नक्कीच नाही आहे, पण त्यातल्या त्यात सोप्या पद्धतीने पुरण कसं बनवता येईल हे आपण पाहतो आहे. तर त्यासाठी मी इथे घेतली 2 वाटी चणा डाळ, म्हणजेच हरभऱ्याची डाळ साफ करून घेतली आहे आणि आता मऊ होईस्तोवर शिजवून घ्यायची आहे आणि पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घालणार आहे आणि नंतर शिजवून घेणार मी ही डाळ. आणि जे आपण पाणी काढलेलं असतं ना, तर ते आपण सार बनवण्यासाठी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की कटाची आमटी बनवण्यासाठी मी जे हे पाणी काढून ठेवलं आहे साईडला, ते पाणी वापरणार आहे. आणि डाळ बघा आपली मस्त अशी मऊ झालेली आहे. तर मी गुळ टाकून शिजवून घेणार परत ही डाळ. तर खापरावरची पोळी ही सर्वांनाच नाही जमत, तर मला पण नाही जमत अजून. तर जे आजी लोक असतात त्यांना खूप छान जमतात आणि हातावर बनवता येते. तर हे जे पाणी काढलेलं आहे ते मी आमटीसाठी वापरणार आहे. तर आता इथे मी गुळ पण बारीक करून घेतला आहे आणि हा डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण ज्या भांड्यात डाळ शिजवली ना त्या भांड्यामध्येच डाळ घालून घेणार आणि त्यामध्ये आता गुळ टाकला आहे. तर हा गुळ आधी हाताने म्हणजेच तांब्याने किंवा असं आपल्याकडे जे भांडं असेल त्याच्याने आपण मॅश करून घ्यायचं व्यवस्थित. तर याच्यामध्ये जास्ती डाळ झाली होती ते होत नव्हतं, त्यामुळे आम्ही परत परातमध्ये भांड्या म्हणजे दुसऱ्या पात्र असं भांड्यामध्ये ओतून घेतली आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान असं कलर आलेला आहे तिला, मस्त वाटतं आहे असं. तर बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आणि नंतर मिक्सरमध्ये आधी शिजवून घ्यायचं आहे, पुरण शिजवायचं राहिलेलं आहे. तर छान असं शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि जर जास्ती जर पाणी झालेलं असेल तर त्याचं पाणी देखील आपण काढून घ्यायचं आहे. आणि मस्त शिजतं आहे ते. आणि शिजून झाल्याच्या नंतर आपण थंड करून घ्यायचं आहे. तर थंड करायला पण ठेवलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पुरण करून घेत असते तयार. तर झटपटाने लवकर होत. तर इथे आपलं गॅसवर खापर देखील ठेवलं आहे. तर हे खापर मातीचं असतं. तर मीसुद्धा एक प्रयत्न करून पाहिला आहे पुरणपोळी बनवण्याचा की जमले की नाही. तर तुम्ही नक्की शेवटी सांगा, म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघा आणि सांगा. आणि कोणाकोणाला खापरावरची पुरणपोळी आवडते नक्की कमेंट करून सांगा. तर खानदेशामध्येच ह्या पुरणपोळीला ना मांडे देखील बोलतात. तर ही तरी आमच्या घरी छोटंसं खापर आहे, तर खूप मोठे मोठे खापर असतात. तर
हे खापर मातीचं आहे, त्यामुळे ते असं खरपूस भाजून निघते पुरणपोळी, खूप छान चव लागते. आणि तर ज्यांना प्रॉपर येते ना, तर ते खूप मस्त बनवत अशा मोठ्या मोठ्या पुरणपोळी. जमले की नाही मग सांगा नक्की कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तो पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघा. या जेवायला सर्वांनी. धन्यवाद.